पेट्रोल डिझेल बरोबरच आता कांदाही स्वस्त होण्याची शक्यता आहे कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला एक लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे मध्यंतरी कांद्याचे दर पन्नास ते साठ रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले होते सध्या कांदा चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जातंय आत्तापर्यंत देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून एक पूर्णांक अकरा लाख टन कांदा बाहेर काढलाय त्यामुळं किरकोळ बाजारात पाच ते बारा रुपये किलोनं भाव उतरलेत हा बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली कोलकाता लखनौ पाटणा रांची गुवाहाटी भुवनेश्वर हैदराबाद बेंगलुर चेन्नई मुंबई चंदीगड कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला होता या व्यतिरिक्त महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातच्या स्थानिक बाजारांमध्ये कांदा पाठवण्यात आला होता बफर स्टॉक मार्फत कांद्याच्या किमती स्थिर करण्यात येत आहेत कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे आता परिणाम समोर आलेत कांद्याच्या किमती आता गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त आहेत सध्या कांदा चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जात